हरियाणाचे जे काय गाबंत राहिले तर आठव्या महिन्यापासून आपल्यालाच काळजी लागते हे कशा आठवायच्या. त्याच्यात भरपूर फायदा आहे शेतकऱ्याचा. म्हणजे एकदम मराठ्याचा माणूस आहे, फसवीत नाही काय नाही. जसं आमच्या मनानं पाहिजेल अशा गायी घेणे, ती गाय मोहर बोलत नव्हता, एवढ्याला घ्या तेवढ्याला घ्या, आमच्या मनाच्या मर्जीने घेतली. आता आणलेली गाय जी आहे ती 50 लिटरची गाय आहे. कालवड बघा, बांधा वगैरे कसा आहे कालवडाचा? आदत कालवडा अजून कसं लागेल? 2 महिने झाला सांभाळतो ह्याला. हे आहे बघा डेन्मार्क 40/116. हे जर बघा कासवरचा शिरा वगैरे कसे आहेत, कासची ठेवण वगैरे कसं आहे. हे 25 लिटर दूध देते बघा. पहिला रो क्रॉस ब्रीडची गाय आहे ही. दाताला 6 दात गाय 65 हजाराला जागेला बसली. ही 75 हजार आहे. 75 हजाराला अहो तुम्ही 1.5 फूट कास आहे हिची. आणि ही तर शिराची बाग कशी अडजस्ट आहे नुसती. आणि ही तर बोट जाते आत. बर, ही 55 हजार रुपये घेऊन. 55 हजार रुपये ही आदत आहे. ही आता एका टायमाला 12 दिवसाचं 24 लिटर दूध देते. मंडळी नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मंडळी आज आपण राजपूत साहेबांच्या मुक्त गोठ्यावरती आलेलो आहे. आणि इथे मागे जे आपण गायी बघताय तर त्या जवळपास सगळ्या त्यांनी हरियाणातून घेतलेल्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने खरेदी केल्या आणि ज्या गायी घेतल्या तर त्या फायदेशीर लागलेत का, जशी बोली होती तशा गायी मिळालेत का, तर याबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. समाधान अजित सिंग राजपूत, मुक्काम पोस्ट बुथ आष्टे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बर. विठ्ठल सौदागर गोरे, सापटणे बोसे, तालुका माढा. बर. तर आता तुम्ही म्हणजे दोघांनी मिळून तिथून गायी आणलेल्या आहेत, तर कोणत्या डेअरीवरून आणल्या? ओम डेअरी फार्म हरियाणा. बर. तर साहेब आपण हरियाणा इथून गायी आणलेल्या आहेत, तर किती आणल्या आता? आता मी 16 गायी आणले. बर. तुम्ही? मी पहिल्यांदा 5 आणल्या, परत 6 आणल्या, परत 4 आणल्या. ओम डेअरी फॉर्म वरून आणल्या. संजू इतका एकदम चांगला माणूस आहे की कुठल्याही माणसाचा, आपण जसं आपल्या महाराष्ट्रात राहतो असं हरियाणा दिलं मला काय सुद्धा वाटत नाही, माझ्या घरचा माणूस असल्यासारखं वाटतो. त्यामुळं पैशाचं बिहान आहे किंवा कुठलं फसवायची भानगड नाही. पहिल्या लॉटच्या गायी 17-18 लिटर पर्यंत चालते. ते 80 हजारात काय 70 हजाराच्या होत्या, काय 60 हजाराच्या होत्या. म्हणजे अशा जशा आपण घेईल अशा 10 लिटरच्या 15-20 लिटर. आता आणलेली गाय जी आहे ती 50 लिटरची गाय आहे. बर. आता आणलेली तुम्ही? हो, आता शेवटच्या लॉटची. बर. तर त्याची किंमत किती बसली तुम्हाला? ती 1,05,000 बसली. 1,05,000 50 लिटरच्या बोलीवर आणलेली. आणि जे समजून गायीचे दिले ते एक ही बाबा काय खोटे निघले नाही किंवा काय तिथं म्हणजे आपले इथं कसे व्यापारी फसवाफसू करते असं हरियाणात काय सुद्धा नाही. एकदम चांगला माणूस फेली आहे. कुठला लुटालुटी नाही किंवा काय नाही. व्यवस्थित जाणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाने समजूकड जावा. एकदम मराठ्याचा माणूस आहे, फसवीत नाही ना काय नाही. बिनधास्त घेऊ शकता तुम्ही तिथे जाऊन काय. बर. तर आता ज्या वेळेस तुम्ही तिथे गेला हरियाणा, हो, तर तिथं कशी सोय कशी भेटली तुम्हाला? सोय काय, आम्ही असंच युट्यूबवर बघूनच फोन केला आणि संजूचा संपर्क केला आणि गेलो. बर. ते रेल्वे स्टेशनला आलं, घेऊन गेलं. तिथं काय लॉजच पैसे नाहीत किंवा खाण्यापिण्याची ही व्यवस्था आपली घरीच त्यांनी केली. कुठेही म्हणजे काय, एक बाबा तुमचा 1,000 रुपये वाया जाऊन तुम्ही एवढ्या लांब ना आला. बर. असे व्यवस्थित आम्हाला तिथं निवेदन दिलं किंवा त्यांची गाडी होती, गाडीत फिरवून ह्या शेतकऱ्याचे त्या शेतकऱ्याचे ह्या गोट्यावर. जसं आमच्या मनानं पाहिजे अशा गायी घेणे, ती गाय मोहर बोलत नव्हता, एवढ्याला घ्या तेवढ्याला घ्या, आमच्या मनाच्या मर्जीने घेतली. बर. तर आता तुम्ही पण गेलता, तर कशा पद्धतीने तुम्हाला तिथलं वातावरण कसं वाटलं? इथल्या वातावरण आपल्या वातावरणात मॅच आहे. वातावरण. बर. वातावरणात काय अडचण नाही. 41 डिग्री अंश टेम्परेचर हरियाणामध्ये. हा. आपल्या इथे 42 आहे. बरोबर. 1 पॉईंटचा फरक आहे पण काय अडचण नाही. काय नाही, काय नाही, गायींना काय तकलीफ नाही, काय नाही, काय नाही. बर. आता ज्या वेळेस म्हणजे आता एखादी गाय ठरली घ्यायची, तर व्यवहार कसा होता? व्यवहार काय नाही. व्यवहार एखादी गाय ठरली समजा 60 हजार रुपये. 60 हजार ठरली त्यांना टोकन द्यायचं आपल्या मनाने, 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये आपल्या हिशोबानं. आणि शेवट ज्यावेळेस गायी भरते त्यावेळेस ऑनलाईन पैसे. व्यवहार असं फ्रॉडिंग नाही, काय नाही, काय नाही. ऑनलाईन पैसे देणे आणि गायी भरून घेऊन येणे, काय अडचण. आता आता तिथं गायी म्हणजे झाल्या सगळ्या सिलेक्ट झाल्या, तर आता लोड करायच्यात गाडीत. तर गाडीमध्ये काय काय सोय, खाद्याची ही कशी असते? खाद्याची सोय आहे त्यांची, सगळी सोय आहे. मुरगाच देतात, खाद्याची सोय आहे. बर.
पूर्ण त्यांची सोय आहे सगळी, टेकर देतात, घरपोच करेपर्यंत कुठलीच अडचण येत नाही, घरपोच करेपर्यंत त्यांची काय अडचण नाही. आता तुम्ही गाई ज्या खरेदी केल्या तर त्या किती म्हणजे किती लिटर पासून किती लिटर पर्यंत खरेदी केली? 25 लिटर पासून 40 लिटर पर्यंत गाई खरेदी केली. बर, तर कशा किमतीला कशा लागल्या? किमतीला गाई 50,000 पासून 1,00,000 पर्यंत आम्ही गाई घेतली. 50,000 पासून 1,00,000 पर्यंत. बर, आता काही लोक बरेच म्हणतात की हरियाणातल्या गाई इथल्या टेम्परेचर मध्ये मॅच करत गाय सुद्धा होत नाही. थोडं घेतल्या तरी आपण गाई घेतल्या. बर, 3 लॉट तर आम्हाला म्हणजे काही 1 रुपया खर्च ना. आता जर थोडा उन्हाचा होता एवढा थोडा ताप झाला पर दुधाला 1 नंबर आहे, त्यामुळे काय काहीच वाटत नाही आम्हाला. ते परिपाठ पडलंय बिंदास हे तर गैजगी वाटत नाही. इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या व्यापाऱ्याच्या आधीच लागून ही जी 40,000 खाते सरळ जाणे आणि तिथनं हरियाणात न संजोगून गाय घेऊन येणे म्हणजे फायदा होतोय. फायदा होतोय. एक्सपोर्टचं कसं कसं राहतं? ट्रान्सपोर्टला 80,000 रुपये भाडा आहे तिथून. बर, खाद्याचं वगैरे ते वेगळे घेतात. 80,000 रुपये भाडा, एका गायला सरासरी 10,000 रुपये पोचीपर्यंत गायला खर्च येतो. टेकरचं 14,000 रुपये ते मिळून सगळं कॉन्ट्रीब्युशन करून 10,000 रुपये गायला पर गायला 10,000 रुपये म्हणजे एक सर्रास 10 गाय आणल्या तर 1,00,000 रुपये आपले ट्रान्सपोर्ट साठी गेले. त्यांचं टेकर हे संघ येते, काय अडचण नाही काय. आणि आता म्हणजे तिथून गाडी निघली तरी ते किती दिवसात पोहोचते? 2 मुक्काम होते, तिसऱ्या मुक्कामी घरी येत. मुक्काम म्हणजे जिथे मुक्काम होतो तर तिथे कशी फॅसिलिटी असते? मुक्कामाला काय नाही, त्यांचे गोटे आहेत. बर, गोटे आहेत, काय अडचण नाही काय नाही. वैरणी वगैरे टेक करा सगळं टाकते, काय अडचण नाही काय नाही. बिंदास पैकी टेन्शन नाही म्हणजे ओके. नियोजन सगळं अडचण रस्त्याने झालंय भारे, म्हणजे अडचण कुठली? आता तुम्ही गाडीत बसून आलता काय? एक बी वेळेस मी असा म्हणजे रेल्वे आलो नाही, येताना गायीं संघ झालेलो. आता बघा तुम्ही जवळपास म्हणजे दोघात मिळून 20 गाई आणले जवळपास, तर जास्त जसे म्हणजे तिथून आणले जशी बोली होती तर तसा रिझल्ट आलाय का? इथे रिझल्ट त्याच्यापेक्षा हाय पाय रिझल्ट आला, कारण आपल्याकडलं जे महाराष्ट्राला खाद्य आहे ते 1 नंबर खाद्य आहे. तिकडे कसं आहे, गव्हाचा भुस्सा गव्हाचा भुस्सा बरडून टाकते आणि वरून घासाचा आहे. तसं आपल्याकडे प्युअर हे आहे, कडवळा आहे, ऊस आहे, मकवान कडवळ ऊस, त्याच्यामुळे काही व्यवस्थित चालते. तिथं बघायला सुद्धा मकवान मिळणार ना की हरियाणात, त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात सगळंच खाद्य आहे तिथल्यापेक्षा, त्यामुळे गाई सेट व्हायला बी अडचण नाही. आपले जी गाय आहे त्या गेल्या की 3-4 महिने दूध देते, आणि हरियाणाची जी गाय आहे त्या गाभण तर आल्या 8व्या महिन्यापूर्वी आपल्यालाच काळजी लागते हे कशा आठवायच्या. ह्याच्यात भरपूर फायदा आहे शेतकऱ्याला, म्हणजे ब्रीड चांगलंय, ब्रीड चांगला आहे, दूध कमी येत नाही. आता मामा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की इथं पण आता तुम्ही दूध व्यवसाय करताय तर इथे पण गाई तुम्ही घेतल्या असतील आणि हरियाणा तुम तर घेतले, तर याच्यात तुम्हाला फरक काय वाटला? फरक म्हणजे लय फरक वाटतो दुधात. म्हणजे ही गाई जी आपले हितन आणलेली, आपण 1 लाखाला हितन मोलिमच्या व्यापाऱ्याकडून आणली, तर ते 8-9 लिटर द्यायची, 10 लिटरला लय नारड्याला यायचं. ही सजा सजी दुपारा मी एक गाईची धार काढतो, 11 लिटर काढावं लागतं संध्याकाळी, असे 30 लिटर इजी रोजच देते. 30 लिटर हा, ती 1 लाख रुपयाची गाई. ती कुठून घेतलेली? ते संजोकोंडच आणलेले. म्हणजे तिथल्यात फरक आहे? फरक आहे. किमतीला कसा फरक वाटला? किमतीला आपल्या पेक्षा रोजचं 10 लिटर दूध जास्त गवतो तेवढ्या पैशात. ही महत्वाचा पॉइंट आहे, घेतल्या गायी का घ्यायच्या नाही त्या, आणि ही गाय 3-4 महिन्यात कमी येते त्या दुधाला. बर, त्यामुळे आपला लॉस होतो त्या. म्हणजे एक तिथून आणणं फायदेशीर नाही, फायद्याची 1 नंबर फायदेशीर. मुहूर्त तर का नाही, वातावरण एकदम चांगला बिंदास जाणे गायी घेऊन येणे म्हणजे एकदम व्यवस्थित. तर ओम डेअरी फॉर्म वर जाणे संजूकडे जाणे ना, तर बाकीचे काय करते ते व्यापाऱ्याला आत्म त्यांची इगळी गांडावर. संजू जे माणूस आहे ते एकदम गरीब आहे आणि ते उघड सांगतो माझं आपलं एवढं 2,000 कमिशन, बाकीचं इतर ते मोर्चा काही घरी टाकत ना. आपण म्हणलं की ह्याचे नाही कॅन्सल, म्हणलं कॅन्सल करू शकते. असं बाकीचे व्यापारी दबाव आणते तसं समजू नाही. तुम्हाला तिथं राहण्याची खाण्याची सोय एकदम गारच्या सारखं हो, काय टेन्शन नाही. फक्त गाई लोड करायचा आपण ज्या दिवशी हालायचो त्या दिवशी त्यांच्या ते जाते ते परवानगी आणते ते गाई लोड करून देते ते डायरेक्ट बसामध्ये ते जणू काय आपण पाहुणं गेलोय तिकडे. बरोबर बरोबर. आपण काय आडवं बोललो तर ती माघारी सुद्धा बोलणार नाही, जाऊ द्या ना असं झालं तसं झालं. म्हणजे एक गरीब माणूस आहे म्हणायचं, गरीब माणूस आहे. बाकीचे व्यापारी आहे तर भरपूर आहे, तिथं भरपूर झोल टाकणार आहे. तसा समजून आहे किंवा गाई बात तर एक सुद्धा नाही. 60 जणा जवळजवळ 60-62 गाय आणले ते आम्ही शेतकऱ्यांनी मिळून. एकाचीही गाई अशी फसवी नाही, वाई गाभण आहे आणि फेल निघला असला विषय झाला. म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित गैज फेल देत नाही ते स्वतःच.
तर आता ज्या तुम्ही गाय आणलेत तर आपण प्रेक्षकांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूयात. ही आदत आहे ही आता एका टायमाला 12 असं दिवसाचं 24 लिटर दूध देते. बर ही पहिल्या झुटला आणलेला आहे. हे जी आडण फिडण बघा कशा शिरा आहे त्या दुधाच्या. ही वाटत नाही एवढं दूध देते म्हणून. अहो ब्रीडच तसं आहे हो. हरियाणाची हीच कसरत आहे नेमकी. आपण जे आम्ही जी गाय आणतोय ते हरियाणा किती बी बारीक छोट पहिला राहणार तुम्ही 12-11-13 लिटर पासून चालते एका टायमाला. म्हणजे हे चांगलं लागलंय म्हणा. चांगलं आहे. काय किंमत बसली ह्याची? ह्याची 55,000 रुपये किंमत. 55,000 रुपये. तर आजची हेच कालवड असं घ्यायचं म्हणलं तर महाराष्ट्रात किती किंमत लागली असते? महाराष्ट्रात हे जे 1,20,000 दिलं तर दूध एवढं देऊ शकत नाही. हा हा. तर आता दुसरी दाखवा गाय कोणती आणली? ही सायदात आहे. सायदात. हा. दुधाला कशी? ही दुधाला दिवसाचं 50 लिटर दूध आहे. दिवसाचं 50 लिटर. ही ज्या शिरान कास कशी कशी दाखव? तुम्ही 1.5 फूट कास आहे हिची आणि ही तर शिराची बाग कशी अडजस आहे नुसती आणि ही तर बोट जात आहे आत. बर. म्हणजे एक चांगली लागली म्हणा. हो एक नंबर. आता अजून दाखव काय कशा कशा आणलेत काय. ही काय? ही काय? ही कितीला बसली तुम्हाला काय? ही 75,000 आहे. 75,000 आला. शिरा काय आहे तिच्या? नाही शिरा आहे. अजून 2 महिने टाइम आहे. बरं गई काय आपली तर 2 लाखाला सोज येणार नाही तिकडून. एवढी गई? हो. म्हणजे चांगली लागली का पण? एक नंबर काय. ही पहिल्यावर आणलं होतं आदत. 85,000 आणलेलं आहे. 85,000 हे आता दुसऱ्या आता दुसऱ्या आता. दुधाला कसं? दुधाला ही पहिला रोल दिले 15-14 लिटर एका टायमाला. एका टायमाला एक लिटर चालते म्हणायचं. हो. आता हे दुसऱ्या आताला ही जी चाला पाहिजे 25-26 एका टायमाला. किंमत किती याची? 85,000 रुपयाला. 85,000 रुपयाला भेटलं. हरियाणा क्रॉस ब्रीड. क्रॉस ब्रीड ची काय आहे? ही दाताला 6 दात गाय 65,000 जागेला बसली. जी कास पीस बघा कशी आहे. ही दिवसाचं 30 लिटर दूध आहे. हिला शिरा फिरा कशा आहेत बघा. हिला ठेवण फिवण एक नंबर आहे कासाची. किती बसली? हे जागेला 65,000 बसली गाय. 65,000. हो. अनाल 10. अनाल 10. हा 75,000 येऊन बसली गाय. दुधाला कशी गाय? दुधाला एक नंबर गाय. 30 लिटर दूध देते दिवसाचं. 30 लिटर. म्हणजे जवळपास तुम्ही सर्रास पकडलं तर 25-30 रेंजच्या गाई आणले. हे आहे बघा डेन्मार्क 40-116. हे जर बघा कासवरचा शिरा वगैरे कसे आहेत कासाची ठेवण वगैरे कसं आहे. हे 25 लिटर दूध देते बघा पहिला रो. कासाची ठेवण कासाचा शिरा फिरा बघा कसे आहेत. आणि कासा गुडघ्याच्या वर आहेत सगळ्यांच्या. बरोबर. कासाची ठेवण वगैरे बघा कसे आहे. शिरा बी आहे. हो. सगळी उचलून ठेवून. हा उचलून ठेवून आहे. गुडघ्याच्या वर कसं आहे. आता ही कितीला बसली काय? ही 75,000 बसली बघा. 75,000 75,000 बसली. चांगली एक नंबर दूध देते. काय अडचण? एक दिसाय कमी वाटतात पण दूध जास्त आहे. दूध मेंढ कसे असल्यामुळे कसं आहे त्यांचं दूध ओळखू येणार. दूध काढायला आल्यावर नंतर दूध कळते त्यांचं. बर. आता हे बघा हे पण आणले. हे आदत आहे. ह्याची कासाची ठेवण वगैरे बघा. हे आदत कालवड आहे. एकदम असे कप्पेवाली गाय एकदम पहिला रो आहे. एक नंबर आहे. हे 25 लिटर चाललंय दिवसाचं. ह्याची कासाची ठेवण वगैरे बघा. शिरा पिरा पहिल्या येताला. हे दुसऱ्या येताला 35-40 लिटर चालेल कालवड. एक चांगलं चालतं. चांगलं एक नंबर चालते. काय अडचण नाही. काय किंमत बसली? हे 75,000 बसले कालवड. आदत कालवड 75,000 आणलं होतं आम्ही. हे कालवड आणले वा प्युअर ब्रीडचं कालवड आहे. आणि 6 महिन्यात कालवड आहे. 4 महिने पूर्ण झालेला असताना त्यापासून आणलं होतं कालवड. हे कालवड बघा बांधा वगैरे कसा आहे कालवडाचा. आदत कालवड आहे. अजून कसं लागलं? 2 महिने झाला सांभाळतो ह्याला. बोली किती लावली? दुधाची बोली त्यांनी सांगितलंय 14,000 लॅक्टेशनचं कालवड आहे. बर. हो. आणि कालवड बघा हाईट वेटला चौकाला वगैरे कसं एक नंबर कालवड आहे. ब्रीड एक नंबर. आपल्याला अशी बघाय भेटत नाही कालवड कुठं चांगलं कासाला. हे वगैरे एक नंबर आता लागले कासाला. एकदम चांगले. हो एकदम एक नंबर कालवड लागले. आता किती महिन्यात हे होईल? आता हे 2 महिने बघा. 6 महिने पूर्ण झालेलं आहे. 3 महिन्यात तरी होईल कालवड. आता 3 महिन्यात होईल. हो. एक चांगले का? चांगलं चांगलं. एक नंबर लागला. सूट झालं का? 45,000 रुपयाला जागावर आणून आहेत. 45,000 रुपयाला. 45,000. हो. 4 महिन्याचं गाभण 45,000 रुपयाला आणले तपासून. तर मंडळी अशा पद्धतीने राजपूत साहेबांनी आपल्याला जनतेतून कशा खरेदी करायच्या गाई आणि यांनी कशा पद्धतीने केल्या तर याबाबतीत संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली आहे. तर मंडळी तुम्हालाही
गाई खरेदी करायच्या असतील तर ओम डेअरी फार्म हरियाणा कर्नाल जिल्ह्यामध्ये हे फार्म आहे, तर येथून तुम्ही गाई खरेदी करू शकता, अतिशय उत्तम क्वालिटीच्या गाई आपल्याला तिथून मिळू शकतात. ओके, तर धन्यवाद साहेब आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलला आणि आपल्या प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी वेळ काढल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.